नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पुण्याचे नायडू रुग्णालय सज्ज. देशातील एकमेव संस्था जिथे होतोय कोरोना व्हायरसची तपासणी. रक्षकच बनतायत भक्षक, न्याय मागायचा कोणाकडे. आणि दुचाकीचा रेस वाढल्याने महिला दुचाकीसह थेट मंदिरात, व्हिडिओ व्हायरल होतोय. आता बातम्या सविस्तराने. महिन्याभरापासून जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या आजारचे संशयित रुग्ण आता भारतात देखील आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात असे रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपचारासाठी पुणे महापालिकेचे 100 बेडचे नायडू हॉस्पिटल सज्ज आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयाची आज महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की पुणे विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात येत आहे. या आजाराची लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीस तातडीने नायडू रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 1.5 महिन्याच्या कालावधीत 82 संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले, मात्र त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह झालेत. तसेच आज देखील 4 संशयित रुग्ण आढळले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. जगभरातील या आजाराची व्याप्ती लक्षात घेता शहरातील 11 खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभाग तयार करण्यात आलेत. अतिदक्षता विभागाची निर्मिती केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यावेळी त्यांनी कोरोना व्हायरस या आजाराबाबत कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे असे आवाहन देखील केले. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन की तरफ से कोरोना व्हायरस यहां पे खबरदारी लेनी है, उसके लिए यहाँ पे डॉक्टर नायडू हॉस्पिटल में आज हम सब लोग यहाँ पे आए हैं. हमने देखा है जो कुछ खबरदारी लेनी है वो पूरी तरह से सक्षम होनी चाहिए, अच्छी तरह से होनी चाहिए. और यहाँ पे हमने इसके लिए 7 मेडिकल ऑफिसर्स, 1 नोडल ऑफिसर, यहाँ पे 1 सुपरिटेंडेंट और बाकी स्टाफ इनकी नियुक्ति की है. जो कुछ मेडिसिन लगती है वो भी यहाँ पे तत्काल यहाँ पे उपलब्ध कराई दी गई है. और पूना में जो कुछ मेडिकल जो कुछ हॉस्पिटल्स है, प्राइवेट हॉस्पिटल्स, वहाँ के आईसीयू बेड्स भी रिजर्व कर दिए. यहाँ पे 100 बेड्स की अवेलेबिलिटी अभी है और पूरी तरह कंट्रोल में है. अभी सिस्टम कुछ भी प्रॉब्लम नहीं. पूना में एक भी पॉजिटिव पेशेंट यहाँ पे नहीं मिला है. पिछले 1.5 महीने में यहाँ पर जो कक्ष हमने शुरू किया पिछले 1.5 महीने से पहले, अभी तक 81 पेशेंट जो थे यहाँ पे उनको लाया गया था. जो कुछ सिम्टम्स वहाँ पे दिखने लगी थी लेकिन वो पूरी तरह से निगेटिव है. मैं आपके माध्यम से समस्त पुणे के जनता को यह अपील करना चाहता हूँ कि कोई चिंता की बात नहीं है, खाली खबरदारी कुछ लेनी है और पूरा जो माहौल, जो पूरी सिचुएशन है वो कंट्रोल में है. चीन देशातच नव्हे तर आता संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत वाढतीये. अशातच पुणे एकमात्र ठिकाण आहे जिथं रुग्णांना त्याची लागण झाली की नाही याचा तपास केला जातोय. ते आहे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था म्हणजेच NIV देशात एकमेव संस्था जिथे हाहाकार माजणाऱ्या कोरोना व्हायरस प्रभावित रुग्णांचे इथे प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. सध्या देशात संदिग्ध रुग्ण आणि त्याची तपासणी इथे केली जाते. आतापर्यंत 100 रुग्णांवर चाचण्या करण्यात आल्या. मात्र असा प्रश्न निर्माण होतोय की चीन सारखी परिस्थिती यदा कदाचित भारतात उत्पन्न झाली तर भारत या रोगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे का. कारण NIV सारखी एकमेव संस्था असल्याने देशात यासारख्या संस्था अजून उदयास येणे गरजेचे आहे. सोबतच अशा संस्थांमध्ये कार्यरत वैज्ञानिक दिवस रात्र काम करत आहेत, त्यांना देखील सलाम. चीनमध्ये आत्तापर्यंत कोरोना व्हायरसमुळं 1000 लोकांचा बळी गेला आहे. तोच कोरोना व्हायरस आज भारतातही काही रुग्णांमध्ये त्याचे लक्षणं आढळून आली. तर ज्या ठिकाणी ह्या गोष्टीचे चेक केले जातात ही भारतातली ही अशी एक संस्था आहे NIV म्हणून, की ज्या ठिकाणी इथले शास्त्रज्ञ ह्यावरती ते औषधं शोधत आहेत, त्यावरती लस शोधत आहेत. तर अशा ह्या संस्था भारतात आणखीन ठिकाणी व्हाव्यात. कॅमेरा पर्सन प्रीती देशपांडेसह मुकुंद कदम, दिनमान न्यूज, पुणे. रक्षकच जेव्हा बनतात भक्षक तेव्हा सामान्य माणसांना न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण होतो. असाच काहीसा प्रकार पिंपरी चिंचवडला घडलाय. गृहरक्षक दलातील 2 जवानांनी पोलीस असल्याचं सांगत अनेकांना लुटल्याचं प्रकरण समोर आलंय. पाहूयात रिपोर्टमधून. आशिष खरात आणि मिलिंद सूर्यवंशी हे 2 चेहरे नीट बघून घ्या. आपण पोलीस असल्याचा धाक दाखवत लोकांना हातोहात लुटणारे हेच दोघे भामटे.
दोन दिवसापूर्वी त्यांनी एका कामगार तरुणाला लुटलं, मात्र तरुणाने धाडसाने पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार केली आणि हे दोघे पोलिसांच्या अलगद जाळ्यात अडकलेत. 28 तारखेला संध्याकाळी 8:15 दरम्यान मी कामाला चाललो होतो नाईट शिफ्टसाठी. तर मला ते एम्पायरचा जो कायवडीचा जो ब्रिज आहे तिथं मला त्यांनी म्हणजे मी फोनवर बोलवलो होतो म्हणून साईडला थांबलो होतो भोईर लॉनच्या इथे. तर थांबल्यामध्ये ते पाठीमागून दोन व्यक्ती आले. त्यांनी मला सांगितलं गाडीचं लायसन दाखव अशा अशा गोष्टी बोलले. म्हणून मी त्यांना आपलं लायसन काढून दाखवायला गेलो. पाकिट हातात काढताच तर त्यांनी माझ्याकडून हिसकावून घेतलेले आणि हिसकावून घेताना माझी काय जी कॅश बीच रक्कम होती ती त्यांनी घेतली आणि मला म्हटले की मी त्यांना बोललो पण साहेब काय गुन्हा आहे की मी चौकीत चला कायवडीतल्या तिथं काय असेल तुम्ही बोलतो माझी काय चुकी झाली. तर हे काय ऐकलं नाही तिथंच मला दमदाटी करून तिथून निघून गेले आणि मला म्हटलं आम्ही 10 मिनिटांमध्ये पुन्हा येतो. पण 10 मिनिटात ते काय पुन्हा आले नाही. परत 15-20 मिनिटं तर मी स्वतः बघितले इकडे तिकडे त्या राऊंडनी परत ते राऊंड मारून गेले. ब्रिजच्या पलीकडे थांबले होते अनोळखी कुठल्या आणखी एक व्यक्तीला अडवलं. मग त्यामुळे तिथे मी विचारा गेलो पण तिथेही ते थांबले नाहीत. गाडी लावून तिथून निघून गेले. त्यानंतर मग भेटलेच नाही. साहेब ते होते वरतीवर होते आता स्टिक बिग होती. मला वाटलं काय राऊंड घेऊनच्या संध्याकाळच्या गाड्या फिरतात त्या साईडला म्हणून त्यासाठी असतील भोजनसाठी असे ते बोलत आणि बोलत आम्हाला मी विचारायच्या अगोदरच ते तिथून निघून गेलो. लक्षात आलं म्हणजे मी तसं ते गाडीचा नंबर घेतला दुसऱ्या दिवशी मला कामाला लवकर जायचं होतं त्यामुळे नाईटला थोडं लवकर बोलवलं होतं म्हणून मी निघून गेलो. त्या दिवशी मी जाऊ शकलो नाही. मग दुसरं जसं नाईट करून 7 वाजता सुटल्यानंतर डायरेक्ट मी मेन पोलीस चौकीत गेलो. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांना नंबर जो होता तो दिलेला. त्या नंबरवरून त्यांनीच पत्ता करून मला संध्याकाळी पुन्हा दुसऱ्या दिवशी जाताना मला संध्याकाळी मला पुन्हा देऊ पण पोचलो होतो. मला पुन्हा साहेबांनी बोलून घेतलं. ते गेल्यानंतर त्यांना ते हजर केलं होतं. तिथे गेल्यानंतर मला गेले म्हटले की हेच दोन व्यक्ती होते काय. म्हटलं साहेब हेच होते. माझ्याबरोबर आणखी एक व्यक्ती होती पण ती आता येतं नाही आहे. त्याच्याबद्दल पण त्याच माणसाने त्याच व्यक्तीने तो असं हे केलेलं. त्याची पण त्याची एवढंच की त्याची पण कॅश गेलेली. नाही नाही मी कसं मी बोलू शकत होतो पण ॲक्च्युली कसं आता खाकीवरती त्यांचे शूज बीज पूर्ण युनिफॉर्म होता. नाव का दिसलं नाही वर त्यांचं ते ज्यांना जर्किंग दिलं असतं ते आणि स्वेटर घातल्यामुळं त्यांचं नाव मला दिसलं गेलं नाही. फक्त मी एवढ्याची त्यांची गाडी जी पांढरी कलरची होती. प्रकरण तर मला एकच सांगणे आहे की आता ज्यांच्यापासून आपण आपल्याला संरक्षण मिळते काय नाही त्यांच्या माणसापासून ही भीती व्हायला लागली तर सामान्य माणसांनी जगायचं कसं. ही पुढच्या वेळेपासून मेन भीती की आता समोर जर पुन्हा कधी ही घटना माझ्याबरोबर घडली जर बोलायला गेलो पुन्हा हे घडल्यानंतर आमच्या संख्या माणसांनी काय करायचं. तुम्हाला काय वाटतं कंपल्सरी करायला पाहिजे. कंपल्सरी नक्कीच करायला पाहिजे. नाव ज्यांचं भले जर्किंग असू द्या त्यांच्यावर स्वेटर असू द्या त्यांच्यावर शर्टली वरचे जे नेम प्लेट असते ते बाहेर लावावी. आणि मेन म्हणजे अडवल्यानंतर समोरचा व्यक्ती बोलत या गोष्टी दोन ऐकून घ्याव्यात. जे कोण असतील ते व्यक्तींनी ह्या गोष्टी त्यांनी ऐकून घ्याव्यात. आणि समोरच्या व्यक्तींचे तुम्ही ठीक आहे आमचं काय अडचण असते आम्ही काय प्रॉब्लेममध्ये असेल चुकी घडली असती आम्ही मान्य करू. ह्या गोष्टी त्यांनी पण थोडं कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे. आणि आता हे असं होत नसल्यामुळे ते मी ह्या गोष्टीपर्यंत पोहोचलेलो. माझं नाव धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांप्रमाणे सामान्य नागरिकांचं रक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलात हे दोघे कार्यरत आहेत. परंतु पैशाच्या लालसेपोटी सराहित गुन्हेगारांना लाजवतील असं कृत्य या दोघांनी केलंय आणि हे रक्षक नाहीत तर भक्षक होऊन आरोपींच्या पिंजऱ्यात कैद झालेत. या गुन्ह्यातले आरोपी दोन्ही हे होमगार्ड मधले आहे. त्यातले एक आरोपी 5 महिन्यापासून आणि एक वर्षापासून होमगार्ड दलात कार्य करतो आणि तो पोलीस आहे. होमगार्डचा ड्रेस घालायचा आणि पोलीस आहे असं सांगून त्याच्या खिशातून पाकिट काढायचं दमदाटी करून अशा प्रकारचं काम त्यांनी दोन गुन्हे केलेले आहेत आणि त्यांना पोलिसांनी अटक केली. तक्रार दाखल होताच या प्रकरणी पोलिसांनी आपली भूमिका चोखपणे बजावली पण तरीही हे कृत्य करणाऱ्या या दोघांना किंवा असेच गुन्हे करणाऱ्या इतर गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नव्हता हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. त्यामुळे सामान्य माणसाच्या दुबळेपणाचा फायदा घेत या दोघांनी केलेल्या कृत्याची शिक्षा जास्तीत जास्त कारावास भोगावा लागला तरच पोलिसांची अशा गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल यात काही शंका नाही. पिंपरी चिंचवडमध्ये एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून यात देवदर्शन कसं घ्यायचं असा दाखला देत व्हिडिओ व्हायरल होतोय. चिंचवडमधील वाकड परिसरात महादेवनगर इथे काल संध्याकाळी संबंधित महिला गेली होती. त्यानंतर महिलेने मोपेड दुचाकी सुरू केली आणि अचानक रेस वाढवला त्यामुळे महिला दुचाकीसह मंदिरात वेगात गेली. नंदीच्या तिथे जोरात पडली मात्र सुदैवाने गंभीर जखमी झाली नाही. तातडीने महिलेने दुचाकी उचलली आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत शेजारील महिला आणि मुले पळत आली होती. हा सर्व प्रकार मंगळवारी घडला असून सध्या याचा CCTV व्हिडिओ व्हायरल होते. आता घेऊया छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला तोही स्मार्ट प्रेक्षकांचा.
प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने नवी सांगवी येथे आयोजित पवनाथळी जत्रेचे उद्घाटन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते झाले। महिलांच्या कला गुणांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हे पावनथळीचे जत्रेचे उद्दिष्ट आहे, म्हणून महिला सक्षमीकरणासाठी महापालिका कटिबद्ध आहे असे मत महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केले। यावेळी रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमाळकर यांची विशेष उपस्थिती आहे। यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आदी मान्यवर उपस्थित होते। महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहताना कोणीतरी आपल्या पाठीशी आहे ही भावना निर्माण व्हावी म्हणून महानगरपालिका विविध योजना राबवित असते। महापालिका विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 40 कोटी रुपये खर्च करते। 5 दिवस चालणाऱ्या या जत्रेसाठी पिंपरी चिंचवडकर नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन महिला बचत गटांना आपला पाठिंबा द्यावा असे आवाहनही महापौर माई ढोरे यांनी केले। आणि बचत गटाच्या मार्फत 1-1, 2-2 रोपं द्यायची। ते रोपं देत असताना हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागले। हळदी कुकाच्या कार्यक्रमाला माझ्या काही वाट घेतलं मी नाही आणि माझ्याकडे पैसे पण नसायचे घ्यायला। मी प्रत्येक महिलेला 1-1 रोप हळदी कुकाला द्यायचे। मग तो शेवगा असल, कडी शेवगा असल, हातगा असल, कडी पत्ता, पेरू, लिंबू, जशी तुम्ही ही भीमथडी यात्रा भरवली अशी शेतकऱ्यांनी जर एकमेकाचा सवाल साधला आणि आपण जर जुनं ते सोनं पुढे आणलं तर आपले जुन्या पिढीचे माणसं खरोखर पुढे घडल्याशिवाय कधीच राहणार नाही। तर ही माझी एक कळकळीची विनंती आहे का बचत गटाच्या माध्यमातूनच आपण हे कामं केली पाहिजे आणि या कामासाठी खरोखर तुमची आमची जर मदत झाली तर हे काम खरोखर मोठं झाल्याशिवाय राहणार नाही। रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या अंतर्गत अंध मुलींना सक्षम करण्याच्या दृष्टीने आणि ब्रेल साक्षरता वृद्धिंगत करण्यासाठी अॅनी स्मार्ट क्लास ह्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात केली आहे। रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो नेहमीच निस्वार्थ सेवा ह्यावर भर देत आली आहे। गेली 24 वर्षे वेगवेगळ्या सेवाभावी प्रकल्पातून आम्ही यासाठी प्रयत्नशील आहोत। आमचा हा गाढ विश्वास आहे की अंधाराला दोष न देता एखादा दिवा लावावा। मूलभूत शिक्षण आणि साक्षरता या अंतर्गत अंध मुलींना सक्षम करण्याच्या दृष्टीने आणि ब्रेल साक्षरता वृद्धिंगत करण्यासाठी अॅनी स्मार्ट क्लास ह्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाने सर्वसमावेशक शिक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलावे। अॅनी हे जगातील पहिले परस्पर संवादी खेळ श्राव्य माध्यमाद्वारे ब्रेल शिकवणारे उपकरण आहे। ते कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःचे स्वतः ब्रेल लिहायला, वाचायला, टंकलेखन करायला सक्षम करते। या रविवारी इंटरनॅशनल विमेन्स डे म्हणजे जागतिक महिला दिन याचं औचित्य साधून इथल्या जागृती कन्या शाळा, अंध कन्या शाळा, इथे आम्ही अॅनी स्मार्ट क्लास या 10 उपकरणांचं एक स्मार्ट क्लास स्थापन करणार आहोत। त्याचं उद्घाटन आम्ही करणार आहोत। त्याबद्दल आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती। तर अॅनी हे असं नाविन्यपूर्ण उपकरण आहे की ज्याच्याद्वारे अंध मुलांना किंवा मुलींना शिकण्यासाठी ते इंटरॅक्टिव्ह आहे, स्वयंचलित आहे, स्वतःहून त्या मुलं किंवा मुली शिकू शकतात। शिवजयंतीनिमित्त प्रभात मित्र मंडळातर्फे शहीद जवानांच्या परिवाराचा सन्मान करण्यात येणार आहे। त्याचबरोबर आपण दिवाळी जशी उत्साहात साजरी करतो त्या पद्धतीने शिवजयंती मोठ्याने घरोघरी साजरी करावी यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणार असल्याचं मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी सांगितलं। दिनांक 12 मार्च रोजी शिवजयंतीनिमित्त संध्याकाळी 6 वाजता हुतात्मा जवानांच्या पत्नींचा सन्मान करण्यात येणार आहे। त्याचबरोबर सर्व उपस्थित लोकांसाठी वाढत्या अत्याचारविषयी एक विशिष्ट शपथविधी पार पडणार आहे। यामध्ये सर्व स्त्रियांना संरक्षण देण्यासाठी शपथ घेतली जाणार आहे। त्याचबरोबर शिवजयंती ही घरोघरी व्हावी यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहेत। यामुळे समाजात स्त्रियांविषयी जनजागृती होण्यास मदत होईल असे मंडळाच्या अध्यक्ष किशोर चव्हाण म्हणाले। दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी प्रभात मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा जन्मोत्सव, छत्रपती शिवरायांची जयंती ही दिव्य भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय किंवा त्याचा एक रचना मंडळातर्फे आम्ही केलेली आहे। या मिरवणुकीत ही दरवर्षी यंदाचे 36वं वर्ष आहे। यंदाच्या या मिरवणुकीत सालाबादप्रमाणे विविध प्रकारचे रथ असतील आणि साजिके छत्रपती शिवरायांचे विराजमान असलेले आकर्षक देखावा किंवा आकर्षक रथ हा त्यामध्ये सामील असणार आहे। यंदाच्या वर्षी सालाबादप्रमाणे प्रभात मित्र मंडळातर्फे प्रभात शौर्य पुरस्कार हे जे देण्यात येतात यंदाच्या वर्षी ते देण्यात येणार आहेत। यंदाच्या वर्षी हे पुरस्कार हुतात्मा संदीप रघुनाथ सावंत तालुका कराड जिल्हा सातारा आणि दुसरे जे हुतात्मा जे झालेले आहेत
हुतात्मा ज्योतिबा गणपत चौगुले हे तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथील हे हुतात्मा दोघेही जवान आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पुण्याचे नायडू रुग्णालय सज्ज. देशातील एकमेव संस्था जिथे होतोय कोरोना व्हायरसची तपासणी. रक्षकच बनतायत भक्षक, न्याय मागायचा कोणाकडे. आणि दुचाकीचा रेस वाढल्याने महिला दुचाकीसह थेट मंदिरात, व्हिडिओ व्हायरल होतोय. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.